आपल्यासोबत शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर सध्या वर्ध्यामध्ये आलेले आहे. आज त्यांचा दौरा होता. आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत, काय सांगाल सर, कशा पद्धतीचा दौरा आहे? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हिंदू गर्भ गर्जना हा 20 ते 30 तारीख कार्यक्रम दिलेला आहे, त्या अनुषंगाने वर्ध्यामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलो, शिवसैनिकांशी भेटलो आणि शिवसैनिकाला शिंदे साहेबांचा मेसेज दिला, हे सर्व कार्यकर्ते गावागावात जातील आणि हा विचार पसरवतील. मंगळवारी निकाल येणार आहे कोर्टाचा, याकडे तुम्ही कसे बघता? नाही, न्यायालयाच्या निर्णय आम्ही काय भाष्य करणार, निकालानंतर बघू काय. दसरा मेळाव्याचं कोर्टाने त्यांना परवानगी दिलेली आहे ठाकरे गटाला, तुमच्या शिवसेनेच्या गटाला काय नेमकं? नाही, आता माननीय न्यायालयाचा निर्णय, न्यायालयाच्या निर्णयावरती अशा प्रकारची टिप्पणी करता येत नाही. आम्हाला दाद मागता आले तर आम्ही दाद, जर ठरलं शिंदे साहेबांनी सुप्रीम कोर्टात जायचं तर ते ठरवतील, वर आम्ही त्यावर काय भाष्य करणार नाही न्यायालयाच्या निर्णयावर. अजून एक शेवटचा प्रश्न आहे, तेजस देखील बाहेर येत आहे, काय सांगाल? चांगली गोष्ट आहे, आलं पाहिजे, आमचं हे तर म्हणणं आहे, बाहेर पडावं, काम करावं, त्यासाठी शुभेच्छा आमच्या त्यांना. कुठेतरी धसका घेतला काय शिंदे गटाचं वाटतं? हा, शिंदे साहेब काम करणारा नेता आहे, तो राज्यामध्ये निश्चितपणे चांगलं काम करू शकेल आणि जनमानसामध्ये एक चांगली प्रतिमा त्याने तयार केलेली आहे. नक्कीच शिंदे साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्याचं काम करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असतात असं अर्जुन खोतकर सांगतात आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास वर्धा. छत्रपतींचा विचार म्हणजे